रत्नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत, 37 अहमदनगर आणि 38 शिर्डी. या दोन्ही मतदारसंघाचे मतमोजणी ही जी आहे महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाच्या गोदामामध्ये करण्यात येणार आहे. त्या दोन्ही मतदारसंघासाठी आपण 450 आणि 415 असे जवळपास 10 कर्मचारी जे काउंटिंगसाठी प्रत्यक्ष लागणार आहेत ते आपण नियुक्ती केलेली आहेत. त्या सर्व असेंब्ली सेगमेंटच्या ज्या मोजणी ज्या आहेत त्या त्या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत ती मोजणी होणार आहे. सुरुवातीला 8 आपली पोस्टल बॅलेटची काउंटिंग सुरुवात होईल. त्याच्यानंतर 1/2 तासांनी आपण EVM मशीनच्या काउंटिंगला आपण सुरुवात करणार आहोत. त्या ठिकाणी मोबाईल फक्त इलेक्शन रिलेटेड जे कर्मचारी ज्यांना ते ETPBSमध्ये एंट्री करणे अपेक्षित आहेत त्यांनाच मोबाईल अलाउड आहे. ऑब्झर्वर आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासाठी आहे. बाकी अन्य कोणालाही मोबाईल काउंटिंग हॉलमध्ये अलाउड नाही आहे. तरी जे कोणी काउंटिंग प्रतिनिधी असतील किंवा उमेदवार असतील, त्यांचे इलेक्शन एजंट असतील, त्यांनी कृपया मोबाईल आणू नये ही आमची विनंती राहील सगळ्यांसाठी. त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताच्या अनुषंगाने 3 लेअरमध्ये सिक्युरिटी राहणार आहे. आउटर लेअर जो आहे तो लोकल पोलीस आहे बंदोबस्त करतील. इनर लेअर मधला लेअर जो आहे तो CRPF आहे आणि आतला लेअर जो आहे तो CAPFचा बंदोबस्त राहील. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी फ्रिस्किंग केले जाईल. त्यामुळं कुठलीही इलेक्ट्रॉनिक गॅजेट असेल किंवा इनफ्लेमेबल मटेरियल असेल ते नेण्यासाठी बंधनं आहेत, ते कोणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.